नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमचा नवीन वर्ष सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्यात जावा हीच ईश्वरजनी प्रार्थना। तर विषय असा आहे, तर मित्रांनो सदर व्हिडिओ हा स्टोरी टेलिंग आहे। स्टोरी टेलिंग म्हणजे काय होते, स्टोरी मध्ये सगळं आपण सांगून टाकतो। तुला स्टोरी म्हणजे घडलेल्या गोष्टीची रचनात्मक मांडणी, म्हणजे स्टोरी। जसं आता टायटॅनिक पाहिली तू, त्यात जेम्स आणि ते रोजी आहे, ते टायटॅनिक मुळे तो टायटॅनिक जो सीन आहे तो घडलेला आहे आधीच, पण ते जे रोमॅन्टिक सीन वगैरे आहे ते तुम्ही पाहून टाका। ते कायसाठी आहे, तुम्हाला बोर झालं नाही पाहिजे आणि तुमचं इंटरेस्ट वाढला पाहिजे व्हिडिओ पाहता पाहता, म्हणून तो ते रोमॅन्टिक स्टोरी तिथं ॲड केलेली आहे, बरोबर आहे। तसंच आपल्या व्हिडिओमध्ये मी 2-3 दिवसाआधी सायगड इथं गेलो होतो, तिथं मी एक व्हिडिओ शूट केला, त्याने थोडंसं काल्पनिक पद्धतीने आणि रचनात्मक मांडणीने पोस्ट करतो, ते तुम्हाला आवडेल नक्की, तुम्ही पाहून टाका। तर मित्रांनो, या व्हिडिओची खरी सुरुवात इथूनच होते। तर कशी, मी तुम्हाला घेऊन चाललो मंदिरात। तर कोणत्या मंदिरात, हनुमान मंदिरात। कुठल्या मंदिरात, सायघाटा येथील हनुमान मंदिरात। सायघाटा कुठं आहे, सायघाटा आहे पुरमपुरी पासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असं आहे, माहिती डझंट मॅटर। मित्रांनो, सदर मंदिर आहे जंगलात, तिथं पूजा सामग्री मिळते नाही मिळत का माहीत, म्हणून म्हटलं ब्रह्मपुरीतूनच पूजा सामग्री घेऊन टाकून। तर ब्रह्मपुरीतून आम्ही पूजा सामग्री घेतली आणि निघालो मंदिरात जायसाठी। बड्या गाडीत पेट्रोल टाकलं 50 रुपयाचा आणि निघालो। तर रस्त्यात जाता जाता आम्हाला 2 काकाजी भेटले। ते काकाजी म्हणत होते की तो मंदिर बंद आहे, मंदिर बंद आहे, रस्ता बंद आहे, वॉट एव्हर। तरी आम्ही निघालो मंदिर जायसाठी। मंदिराच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचलो। मुख्य गेट म्हणजे कोणता, हायवेवरचा जो रस्ता राहते अंदाज जाण्यासाठी, त्या मुख्य रस्त्यावर पोहोचलो। बघितलं तर काय, रस्ता खरोखरच बंद होता। मित्रांनो, आम्ही इकडे मंदिराकडे आलो होतो, पण हा रस्ता आता बंद आहे, तुम्हाला दाखवतोय तुम्ही। आणि खूप जण लोक भेटले आम्हाला इथं, ट्रॅक्टर मध्ये थांबले होतं आणि ते म्हणत होते इथून जावा नको, इथून वाघ होते, 2 दिवसाआधी इथं वाघ होता म्हणते। तर बघा, तुम्हाला दाखवतो इथून मागच्या कॅमेराने, रस्ता बंद आहे बा। चला, पण म्हटलं आता एवढ्या दूर तर आला ना, वापस जाऊन तर मजा नाही आली यार। त्यासाठी आम्ही 5-1 मिनिट वाट पाहिलं तिथं उभा राहिलो रस्त्यावरच। कोणी काकाजी भेटले त्यांनी विचारून टाकू रस्ता आहे का, दुसरा अल्टरनेटिव्ह रस्ता आहे का, नाही आहे। तर नाही भेटला कोणी, पण एक काकाजी भेटले ट्रॅक्टरवाले। ट्रॅक्टरवाले काकाजी ट्रॅक्टर ठेवलं साईडले आणि स्वतःहूनच बुरायला लागले। म्हणजे काय झालं, त्यांनी जवळ बोलवलं आम्ही गेलो। तर काकाजी म्हणे कुठे चालले रे बाळा, म्हणे मी म्हटलं मंदिर जा जा काका, तर म्हणे रस्ता तर बंद आहे म्हणे आणि मंदिरही बंद आहे म्हणे। काहून काकाजी बंद का नाही रस्ता मंदिर, तर म्हणे इथं 2 दिवसाआधी वाघ होता म्हणे। अरे यार, काहून बंद आहे रस्ता मंदिर, तर म्हणे इथं वाघाची दहशत आहे म्हणे म्हणून रस्ता बंद आहे म्हणे, असं का म्हटलं। आम्हाला वाटलं मजा करत असं काका, पण त्यांनी एक वाक्य म्हटलं खतरनाक वाला। कोणता वाक्य, इथं 2 दिवसाआधीच म्हणे वाघ होता म्हणे, तर आम्हाला इथं 1/2 घंटा असाच उभा राहायला लागला म्हणे ट्रॅक्टरवरच। मग तेव्हा थोडस भीती वाटू लागली, ते काकाजी म्हणे नको जा मंदिरात आणि चालले गेले काकाजी। तर मी आता वापस तर जाऊ शकत नव्हतो, कारण की बोललो होतो स्वतःसोबतच, विचार केला होता। तर मी
अजून 2-3 मिनिट थांबलो, एका दोघा मित्राला फोन केला, म्हणजे त्या मंदिराजवळचा जे गाव आहे तिथल्या मित्रांना फोन केलं, दुसरा रस्ता आहे का रे अल्टरनेटिव्ह, तर ते म्हणे रस्ताच नाही पण एक रस्ता, एक मित्र म्हणाला माहेरून रस्ता आहे म्हणे एक, पण तो बी जंगलाचाच रस्ता आहे म्हणे, तर ठीक आहे म्हणलं याच्या अल्टरनेटिव्ह आहे, म्हणून मी डायरेक्ट माहेर गावात जासाठी निघालो. माहेर गावात पोचलो आणि आणखी 2 काकाजींना विचारलं, म्हणजे रस्त्यात ते होते गावातले काकाजी, म्हटलं रस्त्यात वाघू भेटते का, तर ते म्हणे वाघ तर भेटते रे बाळा म्हणे, आणि रस्ताही खूप जंगलाचा आहे म्हणे, तू वापस चालला जा म्हणे. असं एका दोघांनी विचारलं तर सगळेजण नको जाऊ नको जाऊ म्हणत होते, पण मी वाट पाहत होतो कोणी मला जावं नाव म्हणून. तर मी आणखी अजून एका जणाला विचारलं, एक आबाजी भेटले, त्यांना म्हटलं आबाजी रस्ता कुठून आहे ना, कसं आहे ना, कसं जायचं, तर ते म्हणे रस्ता असा असा आहे म्हणे, थोडसा असा असा पलटा लागते म्हणे, आणि तेवढी काही भीती नाही म्हणे, थोडीशी भीती आहे म्हणे, पण तू जाऊ शकतेस म्हणे, आज शनिवारी आहे म्हणे वरून म्हणे, आज गर्दी राहू शकते म्हणे. तर मी त्या काकाजीने जसं सांगितलं त्या व्हिडिओ दिसेल तुम्हाला, व्हिडिओ त्यांच्या मी शूट करून ठेवला आहे. इथून असा जावाल मारुतीकर जावासाठी रस्ता गावात जंगलात, ठीक आहे डाव्या साईडला जायचं, ठीक आहे धन्यवाद. हो डाव्या साईडला पण रस्ता जरा तर रमला राहते, तिथे बोलणी तर चालत नाही, राहत लोक आवाज नाहीये, फिरून जाव. ठीक आहे वगैरे ठीक आहे ना, रस्ता ठीक आहे ना, ठीक आहे, जास्त टेन्शन घेऊन जाऊन जाणार नवीन. तर तुमच्या मनात विचार आला असेल का भाऊ याले हनुमान मंदिरातच जायचा होता आणि शनिवारी दिवशीच जायचा होता, पण याने तोच मंदिर कोण निवडला, तर त्याच्या मागे एक सस्ता असा कारण आहे. तर कोणता, सुमारे 90 दिवसाआधी म्हणजे आमचा जेव्हा सेमिस्टर चालू झाला होता तेव्हा आम्ही असेच फिरता फिरता त्या मंदिरात गेलो होतो, साईगडाच्या हनुमान मंदिरात गेलो होतो. काही आम्ही व्हिडिओ शूट केला आणि एडिट केला पण पोस्ट काही केला नाही, तर तो व्हिडिओ होता माझ्या गॅलरीत सेव. जेव्हा पण मी गॅलरी ओपन करत होतो तेव्हा तो व्हिडिओ मला दिसत होता, मग म्हटलं व्हिडिओ कधी ना कधी तर पोस्ट करायचाच आहे, तर म्हणून म्हटलं 2-3 दिवसाआधी मी प्लॅन बनवला का बा त्या मंदिरात जायचं एकदा आणखी आणि व्हिडिओ अपलोड करून टाकायचं. आणि दुसरा कारण मी प्रामाणिकपणे सांगतो, खरं म्हणजे माझे पेपर चालू आहेत आता सेमिस्टर एंडचे आणि 2 दिवसानंतर आहे माझ्या मॅथचा पेपर. खरं खरं सांगतो देवाला तर माहितीच आहे भावा, पण तुम्हाला सांगून टाकतो 2 दिवसानंतर माझा मॅथचा पेपर आहे आणि मॅथची ना माझी दूर दूरपर्यंत पटत नाही, तर मंदिरातून थोडीशी एनर्जी, चांगली एनर्जी, गुड एनर्जी आणि थोडीशी पॉझिटिव्ह विचार आणि स्टेबिलिटी अभ्यास करण्याची भेटावी म्हणून आज शनिवारी मी गेलो. झाला विषय खतम, आणि तुम्हाला माझी स्टोरी टेलिंग आवडली असेल तर ठीक आहे, नाही आवडली तर लाईक करून टाका. आणि हं, ते जे मागच्या वेळी गेलो होतो मंदिरात तेवाले जे क्लिप आहे तेवाले मी ते ॲड करतो, आणि 2-3 क्लिप आहेत त्या एक्स्ट्रावाल्या ते पण ॲड करतो. तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्राला शेअर करा. आणि अंदर चल रहे तू है, गाड़ी है, गाड़ी है सामोर मंदिर भेट तू आलता वाटती नहीं तो आलो तो मैं वीडियो बघितलं तुझे फोन मध्ये, तो वीडियो पोट का आला है? नहीं नहीं मतलब एक मागा बघितलं होतं फोन मध्ये, बस दर्शन झाले बाप टेम्पा भी चालू आहे पूजा पण चालू. Ram, 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 Ram.
सदर व्हिडिओ हा स्टोरी टेलिंग वर आहे नाही यार सुरू करू. तर मित्रांनो सदर व्हिडिओ चालू आहे का? तर मित्रांनो सदर व्हिडिओ हा स्टोरी टेलिंग वर आपली पहिली बंद करू शकतो चालू चालू ना. तर मित्रांनो हे नाव आहे केलं. तर मित्रांनो सदर व्हिडिओ हा स्टोरी टेलिंग आहे. स्टोरी टेलिंग म्हणजे काय होते? स्टोरी मध्ये सगळं आपल्याला सांगून टाकतो. स्टोरी म्हणजे घडलेल्या गोष्टीची रचनात्मक मांडणी म्हणजे स्टोरी. जसं आता टायटॅनिक पाहिली तुम्ही मूवी, तोंडातून तुका निघाला